तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया ताज्या घडामोडी. सोनी तालुका मिरज येथील नाभिक समाज बांधव भक्तिभावाने अखंडपणे जपत आहेत नागपंचमीची परंपरा. सोनी येथे मातीपासून नागमूर्ती तयार करण्याचा आणि पूजनाचा मान नाभिक समाजाकडे आहे. दरवर्षी हे समाज बांधव नागपंचमीच्या दिवशी सकाळी लवकर एकत्र जमून मातीपासून नागमूर्ती तयार करतात. करडई, खपली, गुलमोहराची फुले या नैसर्गिक वस्तूंचा वापर करून या नागमूर्तींची सजावट करतात आणि मोठ्या भक्तिभावाने उत्साहात वाजत गाजत या मूर्ती गावातील मारुती मंदिराजवळील नागोबा मंदिरामध्ये पूजनासाठी स्थापित करतात. गावातील सर्व भाविक मोठ्या आनंदाने नागमूर्तींची पूजा करतात आणि सायंकाळी सर्व नाभिक समाज बांधव पुन्हा एकत्र येऊन वाजत गाजत मिरवणुकीने या मूर्तींचे विसर्जन करतात. मागील वर्षी आणि या वर्षी मात्र कोविड-19 प्रादुर्भावामुळे या समाज बांधवांनी कोविड-19 नियमांचे पालन करीत साधेपणाने नागपंचमी साजरी करत परंपरा अखंडपणे सुरू ठेवलेली आहे. सोनीमध्ये होणाऱ्या विविध पारंपरिक कार्यक्रमांच्या मध्ये नाभिक समाज बांधवांकडून साजरा होणाऱ्या नागपंचमीच्या कार्यक्रमाची वेगळी ओळख असल्याची प्रतिक्रिया नागरिकांच्या मधून व्यक्त होते. ऐकूया काही समाज बांधवांच्या प्रतिक्रिया त्यांच्याच शब्दात. नमस्कार, मी रघुराव जाधव, मिरज पंचायत समिती सदस्य. आज नागपंचमी, नागपंचमीच्या दिनाच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सोनीमध्ये नागपंचमी साजरी होत आहे आणि या पूजेचा मान या नाभिक समाजाकडे बऱ्याच वर्षापासून या सोनीमध्ये नाभिक समाजाकडे असून आज येथील नाभिक समाज एकत्रित येऊन मातीच्या नागमूर्ती तयार करून नागमंदिरामध्ये त्या मूर्ती ठेवल्या जातात. त्याचबरोबर या गावातील सर्व जाती धर्माचे लोक येऊन आज येथे गुण्या गोविंदानं हा सण साजरा केला जातो. अशीच परंपरा पुढे पण हा समाज आम्ही याच पद्धतीनं असंच चालवत जाऊ. त्याचबरोबर या गेल्या 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात गेल्या वर्षी हा सण थोड्याफार प्रमाणात कमी साजरा करण्यात आला, परंतु या वर्षी कोरोनाचे सर्व नियम पाळून हा सण साजरा करण्यात येत आहे. पुन्हा एकदा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नागपंचमी हा सण साडा भद्रमाने साजरा केलेला आहे. नागपंचमीचा पूजेचा जो मान आहे तो नाभिक समाजाकडे आहे. सालाबादप्रमाणे आज ही मूर्त्या तयार करून आपण साध्या पद्धतीने मूर्ती स्थापना केलेली आहे. कोविडच्या सर्व नियम पाळून आपण ह्यावर्षी नागपंचमीचा सण साजरा करतो आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी नागराजाची पूजा करणं हे आमचं आद्य कर्तव्य समजून आम्ही आणि आमचे सर्व नाभिक बांधव या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो आणि या सहभागामध्ये सर्वांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद असतो. या प्रतिसादाचं मोल म्हणून या ठिकाणची 151 संख्या असणारा हा नाभिक समाज अत्यंत भाविकतेनं या नागदेवतेची पूजा करतो आणि अशा या नागदेवतेचं कौतुक संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असतं. अशा या नागदेवतेला आम्हा सर्व सोनी पंचक्रोश येथील सर्वच नाभिक बांधव अत्यंत सहभागी असतात आणि अशा या कार्यक्रमामध्ये नाभिक बांधवांचा सहभाग अत्यंत उत्स्फूर्तपणे असतो हे अत्यंत सोनीगावचं कौतुकास्पद असं हे बोलणं आहे. या ठिकाणी या रूढी परंपरेला अनुसरूनच प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो. 9:30 दरम्यान या ठिकाणी त्यांची प्रतिष्ठापना होते आणि या प्रतिष्ठापनेनंतर दिवसभर त्यांची पूजा होते. या सोनीमध्ये आमचे रंगराव जाधवांना या आणि इतरांच्या सर्वांच्या मार्गदर्शनातून ग्रामपंचायतीने नागदेवतेसाठी जागा पण देऊ केलेली आहे. त्या ठिकाणी एक छोटं संबंधित अशोक परदेशी या शिक्षकांनी तिथं स्वतःचं दान देऊन त्या ठिकाणी मंडप तयार केलेला आहे आणि अशा या नागदेवतेची पूजा लक्ष्मण जाधव हे आमच्यातील ज्येष्ठ वृद्ध मानव व्यक्ती
त्यांची पूजा करतात. गेल्या वर्षी जगन्नाथ जाधव हे पूजा करत होते, त्यांच्या मृतात्म्याला शांती दिल्यानंतर या ठिकाणी लक्ष्मण जाधव हेच पूजा करतात. आणि आमच्या सोनी नाभिक समाजाची एक परंपरा